आणि पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मिलगा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाष्य विनोदाची का बोला? नाही, हा टाइमपास आहे. नाही, पुरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पुरी इंद्रिकरला शिवाय देत्या. वा आम्ही कसाही भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याचं काय बापच जात? माझ्या बापात नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण, मुलं बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही, त्याला बापाचं हृदय लागतं. काय मातेत एका बापानं मुलीसाठी काय केलंय? जरा डोक्याला मुंग्या येतील तुमच्या, 2-3 मिनिटात आहे का पुरी सुरी? थोबाड फोडून टाकली पाहिजे यांच्यावर. तर कोणीकडं थोबाड, कोणीकडं कोणावर अनप्रेम करायला खर्च नाही ना. पोरे मोबाईल घेऊन देतोय का, सिम पोरग टाकितोय, गाडीला पेट्रोल पोरग टाकितोय, पॉकेट मनी पोरग देतोय. रिचार्ज पोरग मारित अनुभवाशिवाय बोलत नाही. ए रिचार्ज पोरग मारित आहे, तुला काय फक्त तोंड बाजून त्याच्या मागे बसायचं एवढंच. आता असाल रे विनोद्या, करा प्रेम फक्त पुरी नाही वाक्य सांगा. आता बोलूनच टाकतो, जाऊ द्या सणासुदीचे दिवशी मला काही शे द्यायचे द्या. तुम्ही पार जेवढ्या शिवाय येतील ना तुमच्या तोंडात तेवढं द्या मला, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पुरीनो. हा बिचारा एवढा समाज आहे, मी यांच्या मुलासारखा आहे पुरीनो, फक्त मला एक उत्तर द्या, आयुष्यामध्ये तुमच्या बापानं असं काय पाप केलं की तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली घालवली? एवढंच उत्तर द्या. जा जा पुरीनो, आज जा कीर्तन संपलं, मेसेज बिसेज टाका, जा. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे, जा आज जा. पण एक वाक्य सांगू पुरीनो, ए जा पळून. तुम्ही आयुष्यभर त्यानं हाताला घड्याळ घातलं नाही, हे त्याचं पाप आहे. बडियन मलाले होते त्यानं पलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं, हे त्याचं पाप आहे का? आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान करायला जागा ठेवली नाही का? त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही पुरीनं? तुमचा जन्म नव्हता झाला, तुमचा बाप व्हायला निघला ना पुरीनं. तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलत रे पोरीनो, कौलाचं घर आलत. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाजली आणि पायानं गाळ केला पोरीनो, गाळ डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पोरीनो, आणि तुमचा जन्म झाला. तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता का? हसलं माहितीये पोरीनो तुमचा बाप? तुमचा जन्म झाला, तुमचा बाप का असला माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबात असशील. त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची आठवण आली. पुरीनो तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची, कशी घालायची माहितीये पुरीनो तुम्हाला आंघोळ? तुमची आई पाय पसरायची, पायावर तुम्हाला पालत झोपवायची आणि 2 बादलीत पाणी घ्यायची. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसले तर गरम टाकायची. एका हातानं 2 तांब्यात पाणी, 1-1 तांब्या. हा बाप आईच्या हात, बायकोच्या हात, आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचं. पूर्ण तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने झोळायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची, तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या म्हणायचा आणि आई भाकरी करायची, दोघं जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पुरीनो तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबड्या बोलत होता, तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता, आणि पुरीनो तुम्ही रडायला लागल्या ना तर हा बाप सारखा बाप
बाळकुण घरात घोडा घोडा व्हायचा, पोरीनं घरात घोडा घोडा व्हायचा, बाप घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचं. तर सांगा पोरीनो, पोरीचे पोरीनो तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे, पोरीनो पोटाला लागत, पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं दहावीचं टाइम टेबल लावलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पैशाची मागणी झाली, उशीमध्ये मुंडकं गुतून रडला. पोरीनो तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर छक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका, माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वीपासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. बाप करी जागी ने पुराच ओढी, 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 बाप या कुलवंडे बंदे वाली बाप करी जागे बाप करी जागे. जा घरी आता गेलं घरी जा आणि स्पष्टपणे बापाला सांगून टाका का आम्ही 9वीपासून मी त्याच्या गाडीवर फिरते, माझं आणि त्याचं प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील पण पाया पडतो पुरेनो. बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा. आता महिला मंडळ उत्तर द्या, मी तुमचा मुलासारखा आहे, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लई बोलला, त्याचं वाटोळं हो द्या, हो द्या माझं वाटोळं. पण पुरेनो महिला मंडळ खरं सांगा, त्याचं बनियन मळाला ना मळू द्या, शर्ट फाटला ना फाटू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या, फक्त तो गल्लीनं वर मान काढून चाललाय ना तो श्रीमंत. शर्ट फाटलं तर बापाला काहीच वाटत नाही पूर्ण, बापाला चप्पल तुटल्याचं बनियन मळाल्याचं. कितीतरी मुली बापाला गावा बाहेर निघला ना टोपीची घडी करून पुरी देतात, टोपी नीट घाला मरू दे, शर्ट चुरगळलाय चुरगळू दे, इस्त्री नाही नसू दे, पोटात भाकर नाही खाईन दुपारी. बापाला कशाचच काही वाटत नाही, लय अर्जंट काम असलं ना चहा सुद्धा नाही, आंघोळ केली का निघला, फक्त त्यालाही ना पोरीनो मस्तपैकी गल्ली नाही ना असा वरमान काढून चालू द्या, बस बस फक्त असा वरमान काढून चालला पाहिजे. तो उपाशी असला तरी फक्त बापाची इज्जत वाचवा आणि पुरीनो अख्ख्या घराण्याची इज्जत तुमच्या ताब्यात आहे सध्या. तुम्ही आता काही इज्जत कोणाला ठुली? कार्यकर्ते लोक पुढारी लोकांनी डाय का, शिकलेले शिक्षक लोक कॉलेजचे पोरांनी डाय का, पुरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे. कोणाची? पुरीची. का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून भावापासून धोका आहे, एक मिनिट फक्त बसलेले माणसं निवांत विचार करा, एकच मिनिट, एक मिनिट असा तांदा डोक्याला, जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो बोला? 10वीची शाळा उशिरा सुटली ना तो रस्त्यावर उभा राहायचा, काय येईना असं, तासाला गेली ना मुलगी काय येईना असं. माझी मुलगी मोठी झाली हो, मला चिंता आहे हो, हे कोणाच्या डोक्यात बाबा? आणि तो बाप येणं कोण ठरवला आरोपी? आता हे तरुण पोर आहेत, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता याच्यातल्या पोराला बहीण आहे, सगळ्यांना बहीण आहे, आपली बहीण 10वीला आहे, आपण 9वीला आहे, तिच्याबरोबर शाळेत जात नाही, आपण दुपारी तिच्याबरोबर डब्यात जेवत नाही, येताना तिला घेऊन येत नाही. अरे तिचा साथ जर उशिरा सुटला ना, आपला जर लवकर सुटला तर आपण शाळेजवळ थांबून राहणार, बहिणीला घेऊन येणार, सर मारतील म्हणून तिची प्रयोगवही पूर्ण करून देणार, आकृत्या काढून देणार, निबंध काढून देणार, तिच्या कोण चूक झाली तरी आई बापाला सांगायची
नाही. सायकल पंक्चर झाली तर आपण लुटीत आणायची, आणि रविवारी आपल्याला सुट्टी असली तरी आपण बहिणी बरोबर तासासाठी. आज तरुण पोराला जर बहीण म्हणत असेल माझ्या भावाचा, माझ्या भावापासून प्रिय करायला धोका आहे, तर फक्त तरुण पोरं मला उत्तर द्या, जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल सांगा, कोणता ठेवेल? अत्या पोराला वर्गात किंमत आहे ना, तो दहावीला म्हणजे त्याला मानणारी चार पोरं आहेत, त्याला चार मित्र आहेत, त्याची बहीण त्याला आरोपी ठरवत असेल तर तो भाऊ वर्गातून संपला, मित्रांमधून संपला. आणि तो वर्गात जातो म्हणजे त्याचं मानसिक संतुलन शिकण्याचं नाहीये. तो मित्रांमध्ये जरी बसला तरी त्याचं मन प्रसन्न नाहीये, त्याला कुणतरी एक मन खात आहे, अरे मला चार मित्र मानायला लागलेत पण माझ्या बहिणीने मला आरोपी ठरवलं. कुणी असू दे ना, मी उभा आहे तुम्ही बसले हो. त्या मुलाचं अंतकरण शैक्षणिक वर्गात रमत नाही. काय म्हणते तुमचं? तो वर्गात जातोय केवळ दबाव, वर्गात जातोय कर्तव्य म्हणून, पण त्याचं एकाही गोष्टीत लक्ष लागत नाही. चार मित्र असायला लागले तर त्याचं मन लगेच शंका घेत, अरे माझ्या बहिणीबद्दल बोलत्या का. चार मित्र असायला लागले तो हे नक्की माझ्या बहिणीबद्दल. मग सांगा पुरी ना, आज ईश्वरासारखा भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटायला लागला तर तुम्ही ही, आणि कोणती पळून गेलेली पोरगी सुखी आहे, तिचा संसार सुखी झालाय असं मला बोटवर करून एखादीनं सांगा का मी पळून गेले पण सुखी आहे, ते अख्खा संसाराचा खर्च मी एकटा करतो. बंगल्यात जाऊन जातीन गाऊन द्यायच्या हाताखाली इटर प्रेम करते. बंगल्यातून गेली ना उस्तोड आहे गाडी चालली, दिल दी आहे ईट भी देंगी. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना लफडे लुफडे, दरवाजे लावून भांडे घासी त्यात रे कायची प्रिय सीन का, असं काय आलंय? घड्याळ गाण ठेऊ ठेऊ पोर पेट्रोल टाकी त्यात, घड्याळ गाण ठुई बरी नाही, अंडरपॅन्ट ठुली दुपार पोट पुरीनो. तुमच्या इतके चांगले दिवस येणार आहे, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी दोन तीन वर्षात रांग लागणार आहे. मुलगा दी, मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उभं. आणि तरुण पोरण सांगत, पोरण हे प्रेम बीम ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या सक्सेस नाहीत, सक्सेस नाही. आपण म्हणतो बा प्रिय सीमा जेव्हा प्रेम करते चुकीच आहे, ती चुकीचं आहे. आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते? पैशावर ते आपल्यावर प्रेम करणारी येडी काय, आणि आपलं येडं म्हणत ती माझी नाही ना. कुणाचीच होऊ शकत नाही, ती दोन चार जणांची झाली, तुला चौथा नंबर येड्या प्रियशी नाही. नाही नाही कोणत्या माझ्या समोर बसलेले प्रियकर आता इथं दोन चार प्रियकर आहेत. तुम्ही म्हणे मला चेहरे ओळखत मला नाही सांगायचं, मी असं बसल्या बसल्या सांगणार हे भाई इथं दोन तीन दिवशी पेणार आहेत एका मिनिटात एका मिनिटात. पण नाही नाही आपल्याकडून नाही, मी असं नजरेनं माणूस पाहिला ना तो रवे सातवीला आहे, मराठी मिडियमला आहे तू सेमी इंग्लिश, हां तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा ते मराठी इंग्लिश मिडियमला आहे, लगेच लक्ष सांगणार मी हे भाई मराठी मिडियमला आहे, हे भाई हे मराठी मिडियमला आहे, मराठी मिडियम लगेच सांगणार मला असं टोटली इतिहास सांगणार मी माणसाचा, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे लगेच सांगणार एका मिनटात, तेव्हा ते सेमीला आहे का नाही तिघ सेमीला आहे, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे लगेच त्यांनाही म्हणा बोल आहे का नाही, हा मग हा बा सेमीला आहे, हा मराठी मिडियमला आहे, तू सातवीला आहे ना आठवी, हा त्या बा चुकणारच नाही आपल्या नजरेत, त्या बाई इथं दोन तीन दिवशी भेणार आहेत, इथे एक दोन तीन प्रिय करेल, त्या बाई इथं दोन चार जुगार खेळणार आहेत एका मिनटात सांगणार मला, इथं एक दोन प्रियशीच्या भावाचा मार खायले दोन तीन नाही म्हणजे नाही आपलं मी मला उगाच हे उरकत नाही तर भविष्य एका मिनटात सांगणार आहे, म्हणजे मला हे बंद करावं लागलं ते सुरू करावं लागलं
लगेच सांगला महाराज लगेच. ही बाई पोरगी इंग्लिश मिडियम लाय लगेच सांगणार ते पण ते इंग्लिश मिडियम लाय हे बाई हे इंग्लिश मिडियम लाय लगेच सांगणार लगेच सांगणार हा लगेच सांगणार तुझ्या मामाला एकच मुलगी आहे ना ते बा हे बाई याच्या मामाला पोरगी नाही नाही आहे त्याच्या मामाला पोर नाही आहे ना मग त्याच्या मामाला एकच आहे त्याच्या मामाचं लगीनच होईल ना त्या बद्दल लगेच सांग त्या मामाला मुलगी एकच आहे ना त्या मग असं नजरेतून सांगणार मी असं माझ्या नजरेत बसला ना हे पण यांनी रात्री 3-3 डिप्लोमॅट मारले एका मिनिटात सांगणार देऊ तुम्ही फक्त मला एवढं सांगा बसलेली माणसं मी बोललेलो एखाद खोट आहे का याच्यातलं लहान आले पोर सरळ बसा पटकान आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणना घाबरतो कारण ए लहान आले पोर सरळ बसा पटकान लहान आले पोर पटकन बोला पप्पाचं मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी करेक्ट आणि भामट्यावाने खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि घरातला हेडमास्टर कोण मम्मी करेक्ट या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3 करेक्ट या 2 वर्षात काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट या सैराट मधलं सगळ्यात फोकटचं गाणं झिंगाट या 2-4 महिन्यात काढलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं आणि ह्या महिन्यात डीजेला आलेलं इंद्रीकरचं नवीन गाणं आणि इंद्रीकरचं गेल्या वर्षीचं लग्न सराईतलं गाणं गेल्या वर्षी एक गाणं होतं इंद्रीकरचं डीजेला आणि यंदाच ए 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का जोरात बोला गरज एक त्याला मोबाईलची मग त्याचा बाप ना आलाय का पोरगा बाप करेक्ट मग आपल्या घरात एकच माणूस ना आलाय का आपला अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते मग आई मूर्ख का पोरगी आई मग आपल्या घरात दोनच माणसं हलकट येत आया आणि आई आई हा मागच्या महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या गुरुवार केले का चारी बी काही फरक पडला पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गड भारी शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ माझं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला काही एकटाच हसतो घरी गेलो होतो आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात बामटे करेक्ट आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात आणि जी हळूच बोलतात ती लफळेबाज असतात ए देवा या भोर पाटलांनी आयोजित केलेल्या 12 वर्षाच्या साईबाबा पालखी सोहळ्यात
त्यांचा नियम पुरा कर. कोणता? देह जावाती बारा हो, देह जावाती बारा हो, देह जावाती बापा पंढरीनाथ ऋक्षिमित्र मनस्वर विजेते यांचा कार्य. ए देवा, शाईबाबाने 12 वर्षे यांच्याकडून सेवा करून घेतली. फक्त देह गेला तरी चालेल, पण या साई भक्तांची साईबाबावरची कृपा कमी होऊ देऊ नको, श्रद्धा कमी होऊ देऊ नका. आणि पाया पडून सांगतो, देवांमध्ये भेद करू नका. काही म्हणशील, साईबाबा पालखी जातो मी मग पांडुरंगाच्या पाया पडत नाही, असं नाही करायचं. पाणी कुडू नये आणि उद्या सागरालाच मिळत आहे. पूजा कोणची करा, पांडुरंगालाच जाते. पाणी कुडू नये निघालं तर ते कुठं जाणार आहे? सागराला. आणि दागिना कोणताही करा, त्याचं मूळ सोनंच राहणार आहे. महिला म्हणजे तुम्ही गुरुवार करा, मंगळवार करा, असं माझं म्हणणं नाही, करू नका. पण ती रुक्मिणी मातेला सेवा जाणार आहे. फक्त सेवा करण्याला किंमत. काय म्हणतील, मी खंडोबाचा भक्त असल्यामुळं बहिरूबाच्या पाया पडत नाही. पागल आहे तू, तुझ्या कुठं डोकं लावत, हलकटांशी डोकं लावून काय करता? काय म्हणसं म्हणते, आपण पालखील जातो ना तेव्हापासून एखादं धरीत नाही. नको धरू तू, पण शाईबाबा पुढे उभा राहिला ना त्याच्यात पांडुरंग ती पाय, बस बस. वाद कधी संपतो? आणि तरुण पोरांना पोरींना सगळ्यांना सांगतो, भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्यायला शिका, त्याच्यात जय आहे. माघार घ्यायची, शिक्षकानं कॉफी पकडली ना फक्त सरांच्या पाया पडायचं, सर परत करणार नाही. वाचला भेट पेपर सुटल्यावर. हा माल्या भादरा मशी 150 रुपये माहिती, हातानं झटे हातानं नम्र व्हायला शिका. नवरा बायकोचं भांडण झालेलं नाही कडा घ्यायचं, फक्त बायको का 2-3 मिनिटं पाहत राहायचं, बोलायचंच नाही काही. तिचा पावर कमी होत आहे, ती पिसळली का येणं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मेली ती. 30 वर्षे जाऊन बसली. महाराज, सध्याच्या काळात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. आता या 15 वर्षात पोलिसांनी 70% समाज आकळवला आहे.
हे पंप लुटणारी बलात्कार करणारी फार नीट झालीत. आता बापही बिंडोक झालेत. काही काही बापच जाते पोलीस स्टेशनला. आपली पोरगी गेली हो, ते पी एस आय ना साथ घेतला पाहिजे त्याला इकडे आतल्या खोलीचा. पोरगी गेली तुही इकडे दांड करा आधीच त्याच्या हातात. तू कुठं कुंभ मेळ्याला गेलता? हलकाटा माया का तक्रार घेऊन आला. त्या पुरीचा बाप रिपीट केला पाहिजे पहिला खोलीत घर. आणि पुरींवर महिला मंडळ हसण्यावरी गोष्टी नेऊ नका, कंट्रोल करा. आता तुम्हाला राग येईल, तुम्ही मला मेला म्हणा, रांगडा म्हणा, उलथू द्या म्हणा, पण एक दिवस मापानं जगायचं असेल तर आता घरी गेल्यावर दोन मिनटं पुरीला जवळ घ्या, फॅन लावून बसा जरा सोफा सीटवर. कारण मी काय म्हणणार आहे हे ऐकल्यावर तुमचं शुगर वाढेल. एक मुलीचं जरा दप्तर चेक करा शाळेतलं, जरा वर्गातल्या वह्या उचका. काय जागृत ग्रह पाठेत शेवटच्या पानावर ते वाचल्यावर तुला सुद्धा वाटतं मी शाळेत जावं का काय. एकदा मुलीचे ग्रहपाठ वाचा, एकदा मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा निवांत, चष्मा बिस्मा लावून रिलॅक्स. मोबाईल मधला बॅलन्स बघा. आपण 100 दिले ते त्याच्यात 500 आलेत. मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आली जरा चौकशी करा. 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे जरा. एसटीचा पास पंच करा आणि आता हसाल. या कुटुंबाचा आदर्श घ्या. गायकवाद कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं विठोबा.